मी देवकते जामी नागनाथ पुण्यश्लोक आयलादी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सांगली सुनेगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर. विषय मांडते शालेय शिक्षणात कृषी विषयांचा समावेश. शालेय शिक्षण घेताना आपण पाहतो की प्रत्येक क्षेत्रासंबंधी विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं, पण कृषी क्षेत्राचं म्हणावं तेवढं शिक्षणही नाही. आणि आजकाल कृषी शिक्षण देणं ही काळाची गरजच झाली. ग्रामीण भागात आजही म्हणावं असं मुलांना शिक्षण भेटत नाही. 8वी 9वीत असताना शाळा सोडून जे शेती कामाला जोडतात, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जे शिक्षण घेतलंय त्याचं त्यांना डेली यूजमध्ये किंवा डेली वापरामध्ये कुठे उपयोग होणार आहे? हवं तसं त्याच विद्यार्थ्यांना जर शालेय शिक्षणामध्ये जर 8-9 वर्षाचा समावेश असेल कृषी शिक्षणाचा, तर ते त्या आधारावर आपली चांगली शेती करू शकतात. त्याच्या आधारावर त्यांनी चांगलं उत्पन्न काढण्याचा प्रयत्नही करतात. हल्ली आपण पाहतो जे मुलं हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, बायोटेक, फूडटेक करतात, त्यांचा सुद्धा या क्षेत्रामध्ये काम करण्याचा कल नसतो किंवा त्यांनी रुचीही नसते काम करण्याची. ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट होऊन मुलं स्पर्धा परीक्षेकडे खेचली जातात, भावी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहतात. पहिले शेतीसाठी आता जर पाहायचं झालं तर मुलांनी जे आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळून गेली 75 वर्ष लोटले, पण जे शालेय शिक्षणांचा अभ्यासक्रम कृषी शिक्षणात पाहिजे होता तो आतापर्यंत गेल्या 75 वर्षात आणखी कोणी गांभीर्याने घेतलंही नाही. पहिले शेतीसाठी वापरली जाणारी जमिनी जास्त होती, पण सध्या लोकसंख्येत वाढ होत असल्यामुळे शेतीसाठी वापरलं जाणारं क्षेत्र हे कमी होत चालले. शहरी भागात पाहायचं झालं तर मुलांना या सगळ्यापासून दूर ठेवलं जातं. मुलांना या शेतीबद्दल किंवा कुठल्याही संदर्भात काही माहिती नसते. शहरातील मुलं फक्त गावाकडे सुट्ट्या घालवण्यासाठी येतात. असं का होतं? आपल्याच मुलांना आपल्या मातीपासून दूर ठेवलं जातं. आपल्याच देशाच्या भावी नागरिकांची अवस्था याला जिम्मेदार कोण आहे? ज्या देशाचं आर्थिक संतुलन शेतीशी निगडीत आहे त्याच देशात अशी अवस्था. मी कृषी प्रधान देशाचा नागरिक म्हणवणाऱ्या प्रत्येक भारतीयाला लाजिरवाणी. शालेय पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये गांभीर्यता रुजवण्याबरोबर जैवतंत्रज्ञानावर आधारित शेतीला चालना मिळेल. विद्यार्थ्यांचे शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण होऊन पीक उत्पादन पद्धतीत त्याचा उपयोग होण्यासह शेतकऱ्यांची नवी पिढी शास्त्रीय पद्धतीने शेती करू शकेल. पर्यायाने नक्कीच उत्पादनात वाढ होईल. शालेय अभ्यासक्रमात कृषीचा समावेश होणार हे प्रस्ताव जेव्हा अंमलात येतील तेव्हा मात्र कुठे कृषी शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये शेतीबद्दल ओढ निर्माण होऊन शेतकऱ्याविषयी सामाजिक बांधिलकी निर्माण होताना भारतात कुठेतरी कृषी संशोधनाला ग्रामीण भागातही चालना मिळेल. शेतीला गतवैभव प्राप्त होईल. प्रतिष्ठा निर्माण करून देण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयांचा समावेश होणे अत्यंत गरजेचे आहे. सेव सॉइल, सेव नेचर आणि सेव फ्युचर, त्याचप्रमाणे ऑर्गॅनिक फार्मिंगकडे शेतकऱ्यांचा कल वाढेल. हल्ली अर्धवट माहितीमुळे शेतकरी एकमेकांचे पाहून जे पेस्टिसाईड फर्टिलायझर वापरतात त्याचा अतिवापर नको व्हायला, तो अतिवापर कुठेतरी थांबायला पाहिजे. आणि हे तेव्हाच होईल जेव्हा शेतकऱ्याला योग्य माहिती मिळेल आणि ही योग्य माहिती मिळेल कुठेतरी चांगला. हा अतिवापर थांबल्यामुळे कुठेतरी शेतकरी हा जागरूक होईल आणि त्याला पिकाबद्दल माहितीही होईल. आपण पाहतो की सॉइल टेस्टिंग यामुळे कोणत्या प्रदेशात कोणतं पीक येतं हे आपल्याला परीक्षणातून समजतं, पण हे ॲग्रिकल्चरच्या स्टुडंटने शिकलेलं असतं. पण हे ग्रामीण भागात जे शेतकरी 8वी 9वी 10वी शाळा सोडतो त्याला जर हे असा सर्व सोयी सुविधा जर मिळाल्या तर सोयी सुविधासोबत एक आदर्श शेतकरी घडवायचा असेल तर त्याला या 8 वर्षाच्या शिक्षणात हे सर्व काही कृषी विषयांचा समावेश करून देणं अत्यंत गरजेचं आहे. आपण पाहतो की डॉक्टर, वकील, पोलीसमॅन यांचा गरज आपल्याला फक्त वर्षातून किंवा महिन्यात एखादी वेळेत पडत असेल, पण ज्याची गरज आपल्याला दिवसातून तीनदा भासत असेल तो व्यक्ती म्हणजे शेतकरीच आहे. आणि त्याच शेतकऱ्याला जर आपल्याला पुढे न्यायचं असेल, जर असं वाटत असेल की प्रत्येक शेतकरी ह्या योग्य पद्धतीने शेती करावा, शेतीविषयक जोडधंदे त्याने करावे, तर त्याला हिंमत ती साथ द्यायची असेल तर हवं ते ज्ञान, हवं ते शिक्षण अंमलात आणायला हवं. मला आपल्या सर्वांना हा प्रश्न विचारायचा आहे की भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष लोटली, पण भारत कृषीप्रधान देश म्हणून अस्तित्वात आला त्याला त्याच देशात शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ का येते? त्याचं कारण आहे शेतीसाठी हव्या त्या गरजा पूर्ण होत आहेत, आर्थिक गरजा पूर्ण होत नाहीत, हवं ती माहिती भेटत नाही आहे. आतापर्यंत शेतकरीच असा व्यक्ती आहे जे आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपले 100% शेतीसाठी देतो, आणि त्याच शेतकऱ्याला शेतीसाठी जर पाणी द्यायचं असेल तर रात्री 11 नंतर लाईट भेटते, हेच त्या शेतकऱ्यांचं दुर्भाग्य. बायकोचं मंगळसूत्र घाण ठेवून जो शेतीसाठी खत बियाणे फिरतो, पेरलेलं वापल का नाही हेही माहिती नसतं त्याला, तरी पण तो भविष्याची तडजोड करतो, तो शेतकरी आहे. मग हा शेतकरी पुढे जावा, याची पिढी पुढे जावी, हवं ते शिक्षण घ्यावी असं जर वाटत असेल तर कृषी विषय
शालेय शिक्षणात असावेत. आपण कुठल्याही मुलांना विचारलं काय व्हायचं तर ते डॉक्टर इंजिनियर व्हायचं असं सांगतो, कारण त्याला माहिती आहे आपल्या, कारण त्यांनी फक्त आपल्या आई वडिलांना कावड कष्ट करताना पाहिलेलं असतं. पण त्यांना माहितच नाही की शेती हे चांगल्या सिस्टमॅटिक पद्धतीने केली जाते, त्यात ही रोजगाराच्या संधी अवेलेबल होऊ शकतात. त्यांना शाळेत शिकवलं जात नाही. मग मी बोलताना म्हणलं होतं की शहरी भागातील मुलांना शेती संदर्भात तेवढी माहिती नसते, पण जेव्हा हे मुलं शिकून पुढे प्रशासनात येतील किंवा कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर या पदावर असतात, त्या असताना आयात निर्यात असो या आणखी कुठल्या बाबतीत त्यांना निर्णय घ्यायचे असतील, तेव्हा ही मुलं कुठंतरी शेतकऱ्यांच्या बाबतीत कमी पडतील. म्हणून तेच जर शालेय जीवनात अभ्यासायला भेटलं तर मला नाही वाटत की असं काही होऊ शकेल. दुसरी गोष्ट म्हणजे जी मुलं मला सांगावीशी वाटते की ती म्हणजे शालेय शिक्षणाबरोबरच कॉलेजच्या मुलांनाही आर्ट्स, कॉमर्स, सायन्सच्या मुलांना शेती संबंधित माहिती असावं, कारण यातली बरेच मुलं नंतर ही शेतीतच जोडले जाणार आहेत. शेतीशी संबंधित काही करू शकतील. आणि मला नाही वाटत की शासन आजकाल सगळ्यांना नोकऱ्या देऊ शकेल. ग्रामीण भागातील मुलांना नोकऱ्या नसतील तर त्यांना शेती हा दुसरा पर्याय असतो, आणि याच मुलांचं शेतीशी नातं घट्ट करायचं असेल तर त्यांना शेतीशी जोडणं खूप गरजेचं आहे. नाहीतर अशी परिस्थिती निर्माण होईल की भाकरी पिझ्झा सारखी ऑर्डर करावी लागेल. जगात करणाऱ्यापेक्षा खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे, आणि त्याचसाठी जगाचा शेतकरी चांगल्या अर्थाने पुढे गेला पाहिजे. कृषी शिक्षणात चांगली प्रगती घडून आल्याशिवाय राहणार नाही, आणि त्याचसाठी जगाचा पोशिंदा हा जो असतो शेतकरीच आहे म्हणा, तर तो कुठंतरी पुढे जायला हवा. आणि असं सांगितलं होतं की प्रस्तावामध्ये जी 0.93% कृषीचा समावेश आहे ते कुठं 3% जाण्याची अपेक्षा आहे म्हणा, पण तो कधी जाईल याचा काही हेच नाही आहे. इतक्या दिवसात फक्त आश्वासनच केलेत की शेतकरी हा म्हणजे जे आर्थिक संतुलन सगळं देशाचं कृषी प्रधान देश म्हणलं तर भारताचं पहिल्या स्टार्टला नाव येतं, आणि त्याच देशातील लोक नको तिकडं आत्महत्या करतात. त्यांना नको त्या परिस्थितीला पुढे जावं लागतं. हे कुठंतरी थांबवायचं असेल तर त्यांची मुलं, त्यांची येणारी पिढी किंवा होणारे भावी शेतकरी ते कुठंतरी आत्तापासून सुधारले पाहिजेत. संयोजकांनी यामार्फत बोलण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.